दारुगड़ भये दारुग वरती सरकारी मोर नाचरा हवा संसारातून वेळ काढूनी खेळ खेळूया नवा नमस्कार एक्सपर्ट प्रस्तुत होम मिनिस्टर मध्ये मी आदेश बांदेकर अपना सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो। स्पॅगेटी गृह संकुल सेक्टर 15 खारघर नवी मुंबई या ठिकाणी आपण आलेले आहोत आणि इथल्या सौ रेशमा मिलिंद हंसाटे या वहिनींना भेटणार आहोत। वहिनींच्या लाईफचा फंडा आहे की त्यांना स्वतः खुश राहणं आणि दुसऱ्याला खुश ठेवणं आवडतं। मला असं वाटतं हे प्रत्येक वहिनीच्या आयुष्याचं ध्येय असतं, स्वतः आनंदी राहावं आणि संपूर्ण घराला सुखी ठेवावं। आजच्या भागात काय होणार हे आपण बघणार आहोत। जाऊन भेटूया लगेचच आणि सुरुवात करूया धमाल मजा मस्तीला हंसाटे कुटुंबाकडे जाऊ। चला पण मग आता तुम्ही इंजेक्शन कशी देता त्यांना? ते बोलण्यात हसू नका प्रत्येक गोष्टीवर, पण डोस लहान असतो की मोठा असतो? नाही सिच्युएशन प्रमाणे। मी लग्नाच्या वेळेला पण बरीच स्थळं बघितली वाटतं। नाही हे काय आपली चॉईस? अरे वा घेतो पेढा घेतो अगदी मोठा पेढा आणलाय त्यांनी। नाही नाही छोटो नाही हक्का खाणार आहे हक्काच घेतो। बरं उखाणा घ्या। सासू सासरे प्रेम दीड जाऊ हौशी मिलिंदरावांचं नाव घेते होम मिनिस्टरच्या दिवशी। अरे वा द्या ओळख करून। हे माझे मिस्टर। नमस्कार। ही माझी मुलगी इशिका। बर ह्या जाऊबाई। नमस्कार। हे माझे मोठे दीर। नमस्कार। हा माझा पुतण्या ईशान। बर ही माझी आई। नमस्कार। ह्या सासूबाई। नमस्कार। हे सासरे। नमस्कार। हे माझे वडील। नमस्कार। ह्या माझ्या मैत्रिणी अर्चना। नमस्कार। नमस्कार। आणि तिकडे प्राजक्ता। नमस्कार। बाकी जीवन विद्या परिवार आम्ही श्री वामनराव पैंचा करतो ना। नमस्कार। परिवार आणि बाकी सगळे बिल्डिंग मधले हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांचं सर्वांना सुखात ठेव आनंदात ठेव किती छान मागणं केलेलं आहे। सुरुवात करूया यांच्या घरी जाऊन आता गप्पांना। नाव रेशमा मिलिंद हंसाटे। माहेर कुठलं? उरण। उरणला कुठे? कुंभारवाडा। बरं मग शिक्षण कुठे झालं? सगळं शिक्षण सगळं तिकडेच झालं उरणलाच। उरणला बीएससी कम्प्युटर। आणि बाबा काय करायचे? बाबा नेव्हीत होते, रिटायर झालेत आता 2 वर्ष झाले। पनवेलला कधी आलात? म्हणजे खारघरला लग्नानंतर। कसं काय ते? आमचं मॅरेज ब्युरो तर्फे लग्न ठरलं, तिथे नाव नोंदवलं होतं। कोणी? माझ्या वडिलांनी माझं नाव नोंदवलं होतं आणि मिस्टरांनी पण त्यांचं नाव नोंदवलं होतं। हो मग काय झालं? मग मिस्टरांनी बघितलं आपल्या कम्प्युटरवर इन्फॉर्मेशन येते ना,
मग त्यांनी इन्फॉर्मेशन थ्रू माहिती काढली. मग माझ्या पप्पांना फोन केला त्यांनी. मग वडील बोलले ठीक आहे आम्ही येतो मुलीला घेऊन बघायला. मग मुलीला घेऊन गेले. हा मग मी आणि माझे आई वडील. मुलगी म्हणजे तुम्ही? मीच. माझे आई वडील आणि मी आम्ही यांच्या घरी आलो यांना मिस्टरांना बघायला. मग काय मग एकमेकांची मत जुळली. मग झाली पसंतीच झाली. मत जुळली. हो. किती वर्षापूर्वी? 4 वर्षापूर्वी. जरा त्यांना बोलवावं लागत. नमस्कार. नमस्कार. स्वागत आहे तुमचं. थँक्यू. आठवतो तो दिवस? हो आठवतो. कुठला? ज्यावेळेस म्हणजे मी पहिल्यांदा कॉल केला होता इच्या पप्पांना. नाही नाही मी शाळेतला पहिला दिवस. शाळेतला? किती गोड हसतायत वहिनी. बरं मला सांगा मग तुमचं बालपण सगळं कुठे गेलं? आम्ही उस्मानाबादचे नेटिव्ह. आमचं उस्मानाबाद. आणि मग तिथून नोकरी निमित्त इथे? त्यानंतर माझं MBBS लातूरला झालेलं आहे. डॉक्टर? हो. बापरे. अंडर ग्रॅज्युएशन झालं. मग नंतर मी पोस्ट ग्रॅज्युएशन साठी प्रिपेअर करत होतो. मग माझा इकडे बॉम्बेला KM मध्ये नंबर लागला पोस्ट ग्रॅज्युएशन. मुंबईमध्ये. मग साधारण 3 वर्षाचा आमचा कोर्स. मग त्यानंतर आम्ही डिसिजन घेतलं की इकडे सेटल होऊया. सुरुवातीला आमची फॅमिली वगैरे उस्मानाबाद मध्येच होती. म्हणजे तुम्ही पहिल्यांदा या बाजूला आला? हो. आता तुम्ही प्रॅक्टिस करता? मी आता ऍज अ रिसर्च कन्सल्टंट म्हणून आहे माधवबाग कार्डियक सेंटर मध्ये. अच्छा ठीक आहे. आणि माझा टीचिंग मध्ये इंटरेस्ट असल्यामुळे मी कार्डियक म्हणजे हृदयाशी संबंधित. यस. हृदयाशी संबंधित. मग मला सांगा हृदयातला पहिला फोन कधी वाजला? आम्ही प्रत्यक्ष बघितल्यानंतरच. कारण की जेव्हा हिच्या वडिलांना मी कॉल केला तेव्हा त्यांनी पण त्यांच्याकडून हे केलं की आम्ही तुमच्याकडे येतो. मग आपण त्यानंतर भेटूया. आणि भेट झाल्यानंतर मग ज्यावेळेस आम्हाला थोडा वेळ दिला गेला बोलण्यासाठी. कुठे? इथेच. इथेच. मग त्यानंतर डिस्कशनमध्ये मला कळालं की हिचा नेचर थोडंसं ॲक्टिव्ह आहे आणि ती परत फ्युचर लाईफमध्ये ॲज अ सपोर्टिव्ह पार्टनर. तुम्ही एकमेकांशी जेव्हा बोलत होतात ते असं प्रिस्क्रिप्शनचा कागद घेऊन? नाही बिल्कुल नाही. ती मग माहितीवर घेतात ना सुरुवातीला? असं नाही. पण घेता ना लिहून डॉक्टर म्हणून? डॉक्टर म्हणून घेतो. पण लाईफ मध्ये तिच्याशी मग जास्त इंटरॅक्ट होऊनच नंतर डिसिजन घेतली. अरे वा. पण तुम्हाला डॉक्टर घेतलं काही माहिती नव्हतं? नाही मी नॉन मेडिकल. पण मग आता तुम्ही इंजेक्शन कशी देता त्यांना? ते बोलणार का प्रत्येक गोष्टीवर? बोललं की बरोबर इंजेक्शन लागतात. काय हो? बरोबर आहे. बरोबर आहे. पण डोस लहान असतो की मोठा असतो? नाही सिच्युएशन प्रमाणे. ते बरं मला सांगा दोघे फिरायला कुठे गेला होता? आम्ही गोव्याला गेलेलो होतो. आणि पुढे नंतर बाईक? हा ॲक्टिवा आम्ही हायर केली होती आणि ॲक्टिवा फिरत होतो दोघे. हा दोघेच. कोण चालवत होतं? हेच मिस्टरच चालवत होते. मग नंतर माझ्याच्याकडून ऍक्टिवा घेतली होती. त्या माणसापर्यंत आम्ही गेलो आणि नंतर मग एक स्पॉट राहिलेला ते लक्षात आला आमच्या की हा स्पॉट बघायचा राहिलाय आपला. म्हणून आम्ही त्याच्या समोरच बाईक परत ऍक्टिवा टर्न केली आणि त्याच्या समोरच गेलो. त्याला वाटलं की हे माझी बाईक चोरून घेऊन चाललेत की काय. म्हणून तो दुसरी ऍक्टिवा घेऊन आमच्या मागे लागला. खिशात ठेवलेला मला मोबाईल. आता एक खेळ सुरू करणार आहोत. बघूया किती बक्षीस तुम्ही मिळवता आणि त्याचबरोबर त्या 4 वस्तू तुम्हाला आज मिळणार का. पण महत्वाचं काय? 1 रुपयाला निघाला पाहिजे तर त्या वस्तू मिळणार. चला सांगा. आधी कुकरच घेऊ. कुकरच घेताय? घ्या कुकर. चला. मला खूप आवडला तो कुकर. कुकर आवडला? बरं आहे. म्हणजे भात करायला नको उद्यापासून. बघा ते उचला. 50 रुपये. 50 रुपये. अजून 3 संधी आहेत तुमच्याकडे. आता त्या 3 संधीमध्ये काय येणार ते बघा. ब्रश 100 रुपये. 100 रुपये म्हणजे 150 रुपये झाले. ऐकावे जनाचे करावे मनाचे. बेल डायरेक्ट डॉक्टरने उचललीच आहे. तिसरी संधी. यानंतर फक्त एकच संधी शिल्लक. 1 रुपया. अभिनंदन. मला तुम्हाला विचारायचं की डायरेक्ट ती बेल का उचलल्याविषयी वाटली? सिक्स्थ सेन्स. म्हणजे आता 151 रुपये मिळालेले आहेत आतापर्यंत. आणि आता आणखीन एक वस्तू तुम्ही घेऊ शकता. ती कुठली? आता काय 1 रुपया मिळाला काही घेतलं तरी चालत. अरे ती वस्तू घ्या. किती रुपये? 10 रुपये. घ्या. हे 161 रुपये तुम्हाला मिळाले. अभिनंदन. थँक्यू. नमस्कार. तुम्ही तयार आहात ना? हो. ऐकायची तयारी आहे ना सगळी? येस.
तुम्ही यांची बाजू सगळी म्हणजे यांची बाजू खोडून काढा आणि यांच्या बाजूने ठामपणे उभे राहा. हा डॉक्टर, नाहीतर आम्ही गेल्यानंतर इंजेक्शन. ओके बोला. मी सासूबाई बोला. ही काहीतरी मी गोष्ट सांगितली ना त्या गोष्टीचं उगी पाणला खूप लांब होतच असते. मला तेवढं ती जास्त बडबड बडबड करायचं ते करत जाऊ नको म्हणत असते. एखादी गोष्ट सांगितली की तू तितक्यात थांबायचं, जास्त नाही बडबड करायची. ते बोलल्यानंतर ना ते ऍक्च्युली मॅटर होता कसा, त्याच्यावरती काय ऍक्च्युली कुणी बोललं किंवा एक्झॅक्ट विश्लेषण करण्यासाठी म्हणून ती थोडस जास्त वेळ बोलून सांगते की एक्सप्लेन व्हावं आणि मॅटर जास्त पद्धतीने जास्त एक्सप्रेस व्हावा आणि खरं कुणाची चूक आहे कळावं म्हणून ती जरा जास्त वेळ बोलते. ओके आपण मी जाऊबाई. जाऊबाई बोला. शॉपिंगला गेलं की 5-7 तास लावते, मग पाय दुखायला लागतात, वैताग येतो. मग नाही काय तिची सवय जी आहे ती आपल्याला फायदेशीरच आहे, कारण ती कुठलीही वस्तू जर घ्यायची असेल तर ती आधी त्याच्यामध्ये बऱ्याचशा व्हरायटीज बघते, त्याचा आपल्यालाच फायदा होतो. तरी पण जरा शॉर्टली जरा करायला सांगा. शॉर्टली ठीक आहे, ती आता यापुढे करेल पण ती करते ते योग्यच आहे. मी लग्नाच्या वेळेला पण बरीच स्थळं बघितली वाटतं. नाही हे काय आपली चॉईस. आणखी कोण? मी आई. हा बोला आई. तर फोन करते ना, फोन केला की पहिला फोन घेतला ना मी बोलायला लागले की आई तू बोलू नको, पहिला पप्पांना दे. पप्पांना? हा. ही फोन तुम्हालाच करते आधी, पण बरेच वेळेस असं झालेलं आहे की तुम्ही फोन उचलत नाही, तुम्ही कामामध्ये असता, त्यामुळे ते पहिल्यांदा कॉल केल्यानंतर तुम्ही कधी उचललेलं नाहीये, त्यामुळे ती वडिलांना ती आधी बोलते आणि तुम्हाला असं वाटतं किंवा मिसअंडरस्टँडिंग होते की ती पप्पांना जास्त बोलते तुम्हाला बोलत नाही, पण ऍक्च्युअली ती दोघं नाही बोलते. कारण मी बऱ्याच वेळेस बघितलेलं आहे की तुमच्याशी पण ती बराच वेळ बोलत असते. ते बिल आल्यावर कळतं. बिल आल्यावर. आणखी कोण काय? नॉनव्हेज आम्ही खात असतो पण तिला नॉनव्हेज बनवलेत नाही कधी कधी. आता गटारी येते किंवा काय असे शिमगा बिमगा काय असतो ना, तर बाहेर कुठं काय जाणार आपलं घरात तिच्या हस्त काय. नाही ती लहानपणापासून जिकडे राहत होती उरण मधून ती आलेली आहे, तर तिकडे ती कधीच घरामध्ये बनवलेलं नाही आहे त्यांच्या, त्यामुळे ती बनवू शकत नाही किंवा ती शिकलेली नाही आहे. जरी ती खात नसली तरी त्या ठिकाणी शेअर करते, ती स्वतः सुद्धा बसते. म्हणजे इथून पुढे मिळेल अशी आशा ठेवू नका. कळलं का? तुम्ही तिकडे जा आणि जरा तुम्ही आत याव, फारच चांगली बाजू घेता या इकडे जरा. आता जरा यांच्यावरती आरोप करायचे. माझा असा आरोप आहे की कार चालवत होतो, कार चालवताना नेहमी मोबाईल वर बोलत होतो कोणाशी फोन आले की. मी म्हणून कार चालवताना बोलू नको एखाद्या, म्हणजे समोर लक्ष लागत नाही, काही नाही काय पोलीस काय सांगता येत नाही. मग तर तू एकदा दोन सांगितलं तर तू ऐकत नाही, हा माझा आरोप आहे. बर काय हो? नेहमी नाही, डॉक्टर असल्यामुळे इमर्जन्सी कॉल तर त्यांना घ्यावेच लागतात, फक्त इमर्जन्सी कॉल्सच ते घेतात, अदरवाईज ते नाही बोलत मोबाईल वर. त्याचबरोबर कायद्यानेच हा गुन्हा आहे, त्याच्यामुळे डॉक्टरनी हे करू नये. गाडी चालवताना आपण सुरक्षिततेची काळजी घेतली पाहिजे आणि त्याचबरोबर मोटरसायकल असेल, ड्रायव्हिंग चेअरवरती असू, आपण मोबाईलवरती बोलायचं नाही हे आज ठरवून टाकूया. हा डॉक्टर, आणि तुम्ही तरी ठरवा, नाहीतर ह्यांचं राहू द्या, आम्हीच इंजेक्शन घेऊ. चालेल. पुढचा तू लॅपटॉप थोडासा तरी बाजूला ठेवून घराकडे कुटुंबाकडे लक्ष द्यायला पाहिजे. ते मोठे भाऊ की लहान भाऊ? मोठे भाऊ आहेत. त्यांचं रिसर्च काम असल्यामुळे त्यांना लॅपटॉपवरच काम करावं लागतं आणि ते काय जास्त वेळ नसतं आणि आम्हाला तर फिरायला घेऊन जातात असते दरवेळेस आले की कुठे ना कुठे तरी आम्ही बाहेर जातो. त्यांना सुद्धा घेऊन जातो आणि ते कोकणात असतात आणि ते आले की त्यांना आरामच करायचा असतो दिरांना, तेच बाहेर पडत नाहीत. ते बोलतात आम्ही म्हटलं चला नाटक बघायला जाऊ, तर बोलतात नको मी घरातच थांबतो तुम्ही जा. अच्छा, म्हणजे हा प्रॉब्लेम नाही, त्यांना खरं इकडे उभं केलं पाहिजे. जर आता तुम्ही बाहेर तुम्ही आत या. आता तुम्ही या सगळ्या आरोपांबद्दल तुमचं काय म्हणणं आहे ते आता आम्हाला ऐकायचं. मी आता जसं आई सांगतात की खूप लांबड लावते, जरा काय बोललं की खूप वेळ त्याच्याबद्दलच चर्चा करत बसते, तर मी आता तसं करणार नाही, मी दुर्लक्षच करत जाईन. कारण त्यांनी सांगितलं नाही, त्यांच्या जरी मला कोण काय चुकून हर्ट झाली मी तर त्या गोष्टीकडे मी लक्ष नाही देणार, चांगल्याच गोष्टी लक्षात ठेवणार. आणि जशी आई म्हणाली की पप्पांशी बोलते माझ्याशी नाही बोलत, तर मी आईच जेव्हा फोन उचलेल तेव्हाच मी बोलेन बघ, आणि मग नंतर मग पप्पांना बोलेन. आता असं करेन म्हणजे तिला, हा आजपासून, आणि शॉपिंग लवकरात लवकर करण्याचा प्रयत्न करेन. आणि नॉनव्हेज? आणि नॉनव्हेज बघू, आता सध्या तरी बघायला सुरुवात केली आहे, आता हळूहळू करायला सुरुवात करायची. त्या होईपर्यंत तुम्ही बघत बघ. उद्यापासून जो काही सकारात्मक बदल होणार त्यासाठी झी मराठीकडून हा तन्मणी तुमच्यासाठी.
डॉक्टर छान बाजू घेतली होती ना ना आई सगळं बायकोच्याच बाजूनी चाललं होतं हो ना आलंच मनात असणार त्यांच्या कोण जिंकणार पैठणी आणि आज पैठणीच्या खेळात कोणाचा नंबर लागणार हे आपण बघणार आहोत आणि आजच्या खेळात कोणाचा नंबर लागणार आणि त्याचबरोबर कोण जिंकणार हे काही वेळात ठरणार आहे आणि कुणाचं नाव यामध्ये निवडलं जाणार ते आता बघणार आहोत द्या माझ्याकडे एक चिठ्ठी माझ्याकडे आलेली आहे मला जरा इथे उपस्थित असलेल्यांना विचारायचं की पिवळ्या रंगावर किती जणींनी नावं लिहिलेली होती आणि नाव आहे माधवी श्रीकांत घाग नमस्कार नमस्कार नाव सांगा माधवी श्रीकांत घाट माहेर कुठलं लालबाग सगळं बालपण तिथलं तिथलं शाळा कुठली सोशल सर्व्हिस लिंग हायस्कूल हायस्कूल घरी कोण कोण होतं माहेरी आई बाबा भावंड बहीण आणि सासरी सासरी सासू सासरे होते आता देवाघरी गेले आणि आता मिस्टर मी आणि मुलगा मुलगी काय करतात मिस्टर मिस्टर टाकसाळ मध्ये कामाला आहेत का आहेत आज सुट्टी घेतली का त्यांनी नाही नाईट आहे खास नाईट आहे नाईट आहे या तुम्ही स्वागत आहे तुमचं आणि आता या खेळात काय होणार ते आपण बघणार आहोत खेळ सोपा ज्या ठिकाणी आता आपण उभे आहोत त्याच्या समोर एक उंचवटा आहे आणि इथूनच प्रत्येकीला 10-10 संधी मिळणार हा फुटबॉल इथून टाकायचा आणि तो वरती त्या उंचवट्यावरती थांबला पाहिजे जर तो पलीकडच्या बाजूला खाली गेला तर उपयोग नाही तीन ठिकाणं आहेत एके ठिकाणी मध्ये खड्डा आहे डाव्या बाजूला याच सोसायटीचा तो पाणी टाकण्याचा पाईप आहे आणि समोरच्या बाजूला दोन झाडांच्या मध्ये एक गॅप आहे 10-10 संधी दोघींना मिळणार पण चेंडू थांबला तर एक या पद्धतीने ज्यांची गुणसंख्या जास्त होणार त्या ठरणार आजच्या भागातल्या होम मिनिस्टर ज्यांना मिळणार आहे चला एक चार एक चला चार संधी एक थांबा 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 अरे 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 नऊ शेवटच्या दोन संधी शिल्लक राहिलेले आहेत शेवटची संधी आहे ही अभिनंदन जी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी अभिनंदन ही भेटवस्तू तुमच्यासाठी उपविजेत्या ठरल्या घाग वहिनी त्यांना जी मराठीकडून हे चांदीचं नाणं आणि आजच्या भागात होम मिनिस्टर ठरल्या हंचाटे वहिनी हंचाटे वहिनींना तथास्तु पुणे यांच्याकडून ही पैठणी अभिनंदन स्पॅगेटी सोसायटी खारघर इथे रंगलेला होम मिनिस्टरचा हा भाग इथे संपतो आहे पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन एक्सपर्ट प्रस्तुत होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात नमस्कार